ಕುಣಿ ದಾಜಿರಿ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ಸ್ಮರಕರಿ ಆಪುಲಿ ಆಪನ ಕರ ಸುಡವನ ಸಂಸಾರ ಬಂಧನ ತೊಡಾವಿಗಿ ಜ್ಞಾನದೇವ ಧ್ಯಾನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಾಳ ಹೃದಯ ಜಿವಾಳ ಶ್ರೀಮೂರ್ತಿ ರಯ ಆಪುಲಿ ಆಪನ ಕರ ಸುಡವನ ಸಂಸಾರ ಬಂಧನ ತೊಡಾವಿಗಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಕೃಷ್ಣ ನಮಿ ದುನಿ ಸಜಿರಿ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ಸ್ಮರಕಾರಿ ಆಪುಲಿ ಆಪನ ಕರ ಸುಡವ ಸಂಸಾರ ಬಂಧನ ತೊಡಾವಿಗಿ ಆಪಲ್ಯಾ ದಂಡಿತಿಲ್ ಕೀರ್ತನ ಆಯ್ ಎಲ್ಲ ವಾಟ್ಸಾಲಿಚ ಕೀರ್ತನ ಮಂತಾರ ಆಜ ಆಪಲ್ಯಾ ದಂಡಿಚಾ ದುಸರಾ ಮುಕಾಮ ಆಯ್ आणि मुक्कामाच्या ठिकाणी हे दिंडीचं दुसरं कीर्तन आहे. कीर्तनाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण देव मान्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप लोग्याची माऊली समाधी संजीवन ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून मनुष्य मात्राचा उद्धाराचा मार्ग सांगतात. विठाला ಸಜಿದಾನಂದ ವಿಗ್ರಹಂ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಪರಾನಂದ ಮೀಶ ಮಾಲಾಂಡಿ ವಲ್ಲಭಂ ನಮೋ ಜಗದ್ಗುರು ತುಕೆಯ ಜ್ಞಾನದೀಪ ನಮೋ ಜಗದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ತಪೋಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಭಕ್ತಿ ಸ್ವರೂಪಂ ಕೃತಂ ಸಾಧು ಸನ್ಯಾಸ ಯೋಗಂ ಮುಖೇ ಯಶ ಶಾಸ್ತ್ರಾರ್ಥ ನಿತಿಂ ನಮೋ ನಾರಾಯಣಗೆ ಮಸ್ತಕಯೇ ಪಾಯಾವು ಯಾವ ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿ
आम्ही दोन्ही सगिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी केतन रूपी देण्याचं म्हणजे संगमनेर तालुका नगर जिल्हा संगमनेर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र डिग्रज गाव श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान बुवाजी महाराजांच्या आशीर्वादाने भगवान शिवाचा अवतार बुवाजी महाराज शिवाचा अवतार आहे बुवाजी देवस्थान बुवाजी महाराज देवस्थान श्री क्षेत्र डिग्रज देवापासून दिंडी शिरवादाने इंदापूर तालुका बावीर महाराजांच्या आशीर्वादाने निघालेला आपला पायी दिंडी सोहळा आहे. म्हणता आपल्या सर्वांची गुरुस्थानी असलेली बुवाजी महाराज पुणेकर आणि म्हणता गुरुवर्य आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असलेली उमाजी बाबा पुणेकर बुवाजी बाबा महंत बुवाजी बाबा महंत उमाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने निघालेली आपली ही दिंडी आहे. आपण सर्व भक्त मंडळी आहात. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील भक्त आहे, नगर जिल्ह्यातली आहे, औरंगाबाद जिल्ह्यातली आहे, पुणे जिल्ह्यातली आहे. हे जिल्हे आहे आणि या जिल्ह्यातून अनेक तालुके आहे. अनेक तालुक्यातली भक्त मंडळी आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये सामील आहे. दिंडी निघाली बाबीर महाराज भगवान शंकराचा अवतार बुवाजी बाबा भगवान शिवाचा अवतार आहे. आपण सर्व शंकराचे भक्त आहात आणि महंत बुवाजी बाबा पुणेकर आणि महंत उमाजी बाबा पुणेकर यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा आहे. तसं चार माणसं सांभाळणं अवघड आहे, पण बाबांना ही उमाजी बाबांना केवढी मोठी ताकद बाबीर महाराजांनी बुवाजी बाबांनी ताकद दिलेली आहे. आज सर्व या पायी दिंडीमध्ये अगदी मोठ्या उत्साहात आनंदात आपली दिंडी चालू आहे. आज आपल्या दिंडीचा हा आणि पायी दिंडीतील हा दुसरा मुक्काम आहे. वाटचालीचं कीर्तन आहे. बाबांनी पाठीमागेच या कीर्तनाची तारीख दिलेली आहे. 2 वर्षे कोरोनामुळे एवढी आपण मोठी तयारी करू सुद्धा संपूर्ण जग लॉकडाऊन झालं, त्यामुळे आपल्याला हे 2 वर्षे दिंडी काढता नाही आली. पण यावर्षी देवाच्या आशीर्वादाने
म्हणतात वजी बाबा उमाजी बाबा यांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं हा दिंडी सोहळा 2 वर्षांना परत निघालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी आज या दुसऱ्या दिवशी दिसली. या सर्व पायी दिंडीमध्ये चालणारे भक्त मंडळी, दिंडीमध्ये भजन करणारी आमची सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, विनेकरी, मृदंगाचार्य, सोबदार आणि दिंडीत चालणारे सर्व भक्त मंडळीला उमाजी बाबा, महंत उमाजी बाबा आणि महंत वाजी बाबा यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल जिल्हा इंदापूर तालुका आणि रुई रुई गाव आहे. त्या ठिकाणी असलेले भगवान शिवाचा अवतार बाबीर देवाच्या दर्शनाला आपण संगमनेर तालुक्यातून श्री क्षेत्र डिग्रस बुवाजी महाराजांच्या संगतीमध्ये देवाच्या संगतीमध्ये आपण सर्व पायी दिंडीमध्ये निघालेले आहे. पाचही पाहिलं तुम्ही सर्व कामाची मंडळी आहे. पण या बुवाजी महाराजावर, या देवावर, बाबीर महाराजावर आपली केवढी श्रद्धा आहे, केवढं भाव आहे, प्रेम आहे. आणि त्यातल्या त्यात महंत उमाजी बाबा, बुवाजी बाबा यांचे आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे, आपलं श्रद्धा आहे, श्रद्धेचं स्थान आहे. ही मंडळी रात्रंदिवस आपल्या सुखाकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात. त्यांना सारखं ध्येय झिजवणारी सर्व मंडळी आहे आणि आपली श्रद्धा आहे. उमाजी बाबा, बुवाजी बाबा हे म्हणजे आपली श्रद्धे श्रद्धा आहे यांच्यावर. त्यांनी नुसतं आपल्याला सांगितल्यानंतर आपण सर्व मंडळी अनेक जिल्ह्यातून आली, तालुक्यातून मंडळी गोळा होतात. ही आपली असलेली श्रद्धा आहे, भाव आहे, प्रेम आहे. याच्यातून या संतांच्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या संसारामध्ये आरोग्य, ऐश्वर, संपत्ती, संतती, आपल्या संसाराची भरभराटी हो आणि अंतिम साध्य हा जो दिंडी सोहळा आहे, तर या दिंडीतून, या परमार्थातून आपल्याला साध्य मोक्ष प्राप्त हो अशी या देवाच्या आणि संतांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल सोहळ्यामध्ये फार वर्षे चाललोय, तसा आपला हा संगमनेर तालुक्यातून डिग्रस बुवाजी बाबाच्या श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान मधून निघालेला हा महाराजांच्या आणि आशीर्वादाना हा सोहळा आहे. हे भूतोनो भविष्यती असा अशी सेवा आहे. अरे संगमनेर तालुक्यामध्ये एवढा मोठा संगमनेर तालुक्यातून हा पायी दिंडी सोहळा निघालाय, खरोखर म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ही पायी दिंडी सोहळा पद्धत जी आहे, या संतांनी सुरू केलेली आहे.
ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून असलेली संत मंडळी. आणि आपण या सर्व संतांच्या आशीर्वादानाच हा सोहळा आजचा आपला निघालेला आहे, चाललेला आहे. भगवान शंकराचा अवतार आहे बावीर महाराज, कारण देव यांच्या रूपाने प्रगट झाले. आपल्याला सुख समाधान आरोग्य ऐश्वर सर्व प्राप्त करून देण्याकरता आता तशी जाणारे तर पुष्कळ आहे, काय काय नाही. पण तुम्ही सर्व भक्त मंडळी दिंडी सोहळ्यामध्ये चालले हे तुमचं भाग्य नाही, हे परम भाग्य आहे. विठाला दादा मला जास्त बोलायला वेळ नाही आहे, कारण कीर्तन झाल्यानंतर लगेच महाप्रसाद आहे. ज्ञानेश्वर महाराज हे अवतारी पुरुष आहे आणि ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. 700 वर्षापूर्वी भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रगट झाले. शिवो तो निवृत्ते विष्णू ज्ञान देवा पाई शंकर निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने प्रगट झाले. भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रगट झाले. ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने प्रगट झाले. आणि आदिमाया शक्ती देवी सर्व देवींचं रूप ती मुक्ताबाई आहे, हिला आदिशक्ती म्हटलेलं आहे. आद्यत्रय जन हे चौघ भावंड अवताराला आले, त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संत एका ठिकाणी आणले आणि हे भागवत धर्माची पताका उभी केली महाराज. सर्व संत एका ठिकाणी आणले, संपूर्ण विश्व परमार्थाने धरून टाकले. हरि भजन ये धवळिले जग, तुम्ही आमच्या समोर कीर्तन श्रवणाकरता बसले
तसं ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करत असताना हे हजारो लोक माऊलीच्या समोर आणि माऊली कीर्तन करतायत आणि माऊली उपदेश करत असताना माऊलीनं म्हटलंय, अरे हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, हा मनुष्य देह म्हणजे अति दुर्लभ आहे, न मिळणारा देह आपल्याला मिळाला आणि प्रत्येकाने या जन्म मरणाच्या संसाराच्या बंधनातून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे, तसं मरू नये, कारण जीवाच्या पाठीमागे लागलेलं बंधन आहे, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, याला संसाराचं बंधन म्हणलेलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम उपदेश ज्ञानेश्वर महाराज करत असताना कीर्तनामध्ये काही सुकृतवाद साधकांनी कीर्तन ऐकलं, जवळजवळ 4-5 हजार लोकांमध्ये 1000-1 लोकाला उपदेश झाला. घरी गेल्यानंतर ते विचार करायला लागले, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उपदेश केला या दुःखातून आपली सुटका करण्याकरता करून घ्या, माऊलीनं म्हटलंय, पण याकरता आपण साधना कोणती केली, काय केलं म्हणजे या दुःखातून आपली सुटका होणार आहे. काय देह घालू करवती कर्मरी ध्यासी दंडन देऊ पाय, कुठली साधना केली म्हणजे या दुःखातून आपली सुटका होईल, चिंता करायला. तुम्ही जर मन लावून जर हे कीर्तन ऐकलं ना, तर हे कीर्तन तुम्हाला पुढच्या वर्षी या दिंडीपर्यंत हे कीर्तन विचार करायला लावणार आहे. एवढं मन लावून जर कीर्तन जर ऐकलं ना तुम्ही, ऐकायचे हे मनाची कानकीची बोल बुद्धीचा डोळा देखी जे मनाचं कान करू कीर्तन एकाग्र चित्ताने ऐकलं पाहिजे. श्रवणी पापे जाती, आपण जर कीर्तन श्रवण केलं तर पापाचे डोंगराचे डोंगर जळून जातात महाराज. जळते दोषाचे डोंगर Hey, I'm fucking
जाण्याची ताकद या परमार्थाची आहे. लक्षात घ्या बर का, साधी गोष्ट नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या उपदेशाने हजार एक लोकांची ही अवस्था बदललेली आहे. विचार करायला लागले कुठली साधना करावा या दुःखातून आपली सुटका करण्याकरता. शेवटी त्यांची ती अंतकरणाची तळमळ पाहून भगवंतांनी भगवान त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. सांगितलं अरे अशी चिंता करून करून मरून जाशाल तुम्ही, तुम्हाला साध्य प्राप्त होणार नाही. तुम्ही असं करा ना, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कीर्तनामध्ये तुम्हाला उपदेश झाला, त्या माऊलीशी जाऊन पाय धरा, तेच तुम्हाला मार्ग सांगणार आहे. सकाळी उठले, स्नान संध्या पूजा पाठ करून सर्व एकत्रित आले, निघाले. कुठं निघाले? आळंदीला. असं हरिहरी आळंदीला जाव निघाले आळंदीला आले. इंद्रायणीच्या तटावर शुद्ध बेटामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या कुटियामध्ये बसलेली आहे. ही साधक मंडळी गेली माऊलीच्या चरणावर नतमस्तक झाले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांगही करी दंडवत. माऊलीला श्री साष्टांग दंडवत केला. माऊली तुमच्या उपदेशाचा परिणाम आमच्या मनावर झाला. कीर्तनातून तुम्ही उपदेश केला की प्रत्येकाने या संसार बंधनातून आपली सुटका करून घेतली पाहिजे, त्या जन्म मरणाच्या दुःखातून. आम्ही विचार करून करून थकलो, आम्हाला देवाचा दृष्टांत झाला, पांडुरंगाचा, महादेवाचा, आणि आम्ही आपल्या चरणाशी आलेले आहोत. तुम्हीच ते काय आम्हाला या दुःखातून आमची सुटकेचा मार्ग आम्हाला सांगणार आहात. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज त्याच्याकडे बघून हसायला लागले. माऊलीने हात वर करून त्याला आशीर्वाद दिला. नावी नावी आईशी बोलली वचन, घाबरू नका, मी तुम्हा सर्वांना या दुःखातून सोडण्याकरता तुम्हाला मार्ग सांगणार आहे. वर्णाश्रम धर्मानुरूप वाट्याला आलेले आपले कर्म करत असताना प्रत्येकाने नित्य कर्म करत असताना प्रत्येकाने त्या रामकृष्णाला हृदयामध्ये साठवलं पाहिजे. कारण त्रेतायुगातला राम तो द्वापार युगामध्ये कृष्ण रूपात अवताराला आलेला आहे, आणि द्वापार युगातला कृष्ण तो आणि पंढरपूरला विठेवर उभा आहे श्री हरी पांडुरंग परमात्मा. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे, हरी आणि हराचं स्वरूप आहे. ज्यावेळी भगवान विठेवर उभे राहिले या कलियुगामध्ये, द्वापार युग संपलं आणि कलियुग लागलं, आणि कलियुगामध्ये भगवान शंकराचा अवतार भक्त पुंडलिक झाले. म्हणून आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात चंद्रभागेमध्ये, जिथं भक्त पुंडलिकाने जल समाधी घेतलेली आहे,
त्या ठिकाणी भगवान महादेवाचं मंदिर आहे, आजही तिथं शिवलिंग आहे, भगवान शिवाचा अवतार आहे भक्त कुंडली. ज्यावेळी भक्त कुंडलिकामुळे देव विटीवर उभे राहिले तर सर्व ऋषी मुनी गण गंधर्व कैलासातून भगवान शिव खाली आले महाराज. आपले उपाशय देवता विटीवर उभे राहिली म्हणून हा कलियुग चालू आहे ना. आणि कलियुगाचं हे 28वं युग आहे. कलियुग चालू आहे, कलियुगाचं हे 28वं युग आहे. या कलियुगाच्या 28व्या युगामध्ये देव विटीवर उभे केलेले आहे पुंडलिकाने. म्हणून तुम्ही आरती म्हणताना म्हणत नाही युगी 28 विटीवरी उभा. मग आता कैलासातून भगवान शंकर सुद्धा खाली आले महाराज. ऐका ना, रामबाधिक नाचते उभ्या जोडोनी नंदीवर बसून भगवान शंकर पार्वती गणपती सर्वांना घेऊन पंढरपूरला आले. ती गर्दी पाहिली ना पार्वतीने. पार्वती म्हणली भयावणी मुंगी सारखी गर्दी. आपला विषय म्हणे विषय नाही म्हणे दर्शनाला आतमध्ये यायचा. पार्वती नावा पाठीमाग त्यात पद्मतीर्थाजवळ थांबून घेतला. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेले तर पद्म तळ्यापाशीच पार्वती थांबून राहिली. भगवान शंकर नंदी आपल्या गणपतीला आणि नंदीवर घेऊन निघाले. जेव्हा ते चौकामध्ये आले ना तर ती गर्दी पाहिली ना त्या नंदीला हलता येईना महाराज शेवटी गर्दी. शेवटी भगवान शंकराने मारुतरायला सांगितलं त्या चौकातल्या चौकात मारुतराय उभे होते. मारुतराय सांगितलं मारुतराय नंदीला काय पुढे नेता येत नाही. तेव्हा म्हणे आता तुम्ही यांचा इथंच सांभाळ करा इथंच राहू द्यायला. म्हणून त्या चौकातल्या मारुतीच्या समोर तो नंदी उभा करून दिला. आजही तो नंदी तिथं उभा आहे. मग आता भगवान शंकर खाद्यावर गणपतीला घेऊन निघाले. रेटत रेटत आतमध्ये गेले. एवढी गर्दी गणपतीला आतमध्ये देता येईना. शेवटी गणपतीला दक्षिणेकडं दक्षिण दिशे दक्षिणेच्या बाजूला आणि गणपतीला बाहेरच ठेवून दिला. आणि आतमध्ये गेले ना गणपती आजही तिथंच आहे जिथं शंकरानं ठेवला तिथं. आतमध्ये गेले ना पाहिलं भगवान परमात्म्याकडं पाहिल्यानंतर भगवान पांडुरंगाला एवढा आनंद झाला. माझा वारकरी आला, माझा भक्त आला आणि कैलासातून आला. उचलला ना विठ्ठलाने वर उचलला आणि उचलला पुढं देऊ पुढं ठेवू असं म्हणता जसा उचलला तसा डोक्यावर ठेवला. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेले ना तर विठ्ठलाच्या डोक्यावर महादेव बसलेले आहे. विठ्ठला पाहता टोळसू सुंदर पाहता गोपवेशु महिमा वर्णिता महेशु जेने मस्तकी वंदिला. भगवान शंकराला आपल्या डोक्यावर ठेवलेले आहे. आणि आजही भगवान शंकर आणि
पांडुरंगाच्या डोक्यावर बसलेली आहे. विठाला विठा तुम्ही सर्व वारकऱ्यांना घेऊन हे वारकरी भगवान शंकर आणि बाबीर बाबाच्या दर्शनाला घेऊन तुम्हाला चाललेली आहे. हे आपण देवाच्या संगतीत चालला हे आपलं भाग्य आहे. एका जनार्दनी तुम्हाला जर या संसार दुःखातून आपली सुटका करून घ्यायची असेल, त्रेता युगातला राम तो द्वापर युगामध्ये कृष्ण रूपात अवतरला आला. द्वापर युगातला कृष्ण तोच श्री हरी पांडुरंग परमात्मा आहे. आणि या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवून त्याचं अखंड नामस्मरण करा. कीर्तनाला घेतलेल्या अभंगाच्या पहिले राम कृष्ण नामस्मरण करावं. आता पायदिंडी निघालेली आहे. तुम्ही तपश्चर्या करण्याकरता घरदार सोडून निघाले. दिंडीत चालणं म्हणजे तपश्चर्या आहे. याला काही एक वाचिक आणि मानसिक तप म्हटलेलं आहे. तुम्ही सारे तप करण्याकरता निघाले. तुमच्याकडून काही म्हणजे शारीरिक तपश्चर्या होते. वाचिक म्हणजे वाचे ना देवाचं नामस्मरण केलं म्हणजे ही वाचिक तपश्चर्या होती. मानसिक म्हणजे मनाना चिंतन सारखं देवाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का, राम कृष्ण वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. बरं का, तुम्ही दिंडीत चालू आहात आणि पावला बरोबर जर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत चालले ना, तर एक एक नव्हे कोटी यज्ञाचं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतो महाराज. असं आहे कोटी कोटी यज्ञ नित्य पुण्याच्या राशीच्या राशी तयार करून घ्यायला निघाले महाराज. या पायी दिंडी सोळा निघाला काय गेले. आणि या दिंडीमध्ये तुम्ही एक पाऊल जर टाकला रामकृष्ण हरी म्हणून किंवा ओम नम शिवाय म्हणून, तर कोटी यज्ञाचं पुण्य एका पावलामध्ये तुमच्या पदरात पडणार आहे. या संतांनी म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला ते सांगतात की बाबांनो, देवाला हृदयामध्ये साठवून त्याचं नामस्मरण करा. आणि
लवकरात लवकर करा, तुम्हाला जिथून पुढे कळालं ना का आपला उद्धाराचा मार्ग हा परमार्थच करणार आहे, देवाचं नामच करणार आहे. तुम्ही जर असे म्हटले ना, जाऊ द्या बाबाच्या दिंडीमध्ये जाऊ, नंतर म्हातारपणाला जमणार नाही. तुम्हाला जिथून पुढे कळालं ना तिथून पुढे सावध स्थितीमध्ये प्रत्येकांना दिंडीमध्ये आलं पाहिजे आणि हा परमार्थ केला पाहिजे. हे मोक्ष देणारे हे साधन आहे. लवकरात लवकर सुटका करून घ्या हे ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या दुसऱ्या चरणात सांगतात. सुटका करून घेण्याकरता जी दिंडी पद्धत आहे ठोबार कुमार याकरता काय केलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर इथून सांगतात. तरी झडझडून वैला निघ या भक्तीच्या वाटेला ज्या पावशी अव्यंग निधधाम माझे देवाचं निधधाम वैकुंठ कैलास प्राप्त करून घ्यायचं असं झडझडून अंग झाडून घरातून बाहेर निघालं पाहिजे. काय केलं पाहिजे आपल्या या दिंडीमध्ये सर्वांनी आलो पाहिजे आणि पायी दिंडीमध्ये भजन करत करत चालत जा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का, पायी तीर्थयात्रा घडू असं आहे, त्याला महत्त्व आहे, हे तप आहे. काय काही तप शरीराशिवाय काही नाही आहे.
देवाची कृपा संतांची कृपा तपामुळेच होत असते. तपे विना दये वाता दिल्या विना दुःखातून तुमची सुटका होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो असं नाही बाबांना राया याचा अर्थ बाबा बाबांनो आम्ही तुम्हाला सांगतो देवाचं भजन करा देवाचं नामस्मरण करा म्हणजे या दुःखातून तुमची सुटका होईल. तुम्हाला सांगतो असं नाही. आम्ही सुद्धा त्या रामकृष्णाला भगवान महादेवाला भाबीर बाबाला बुवाजी बाबाला हृदयामध्ये साठून त्याच अखंड भजन करतो. हे महावीर बाबा आहे किंवा बुवाजी बाबा जरी असेल महाराज जरी असेल अरे हे देवच यांच्या रूपाने प्रगट झाले. आपण या देवांना आपल्या हृदयामध्ये साठवून त्याचं भजन केलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही सुद्धा तेच करतो बाबांनो केलं म्हणून आम्ही या दुःखातून सुटलो अभंगाच्या शेवटच्या Thank you.
एक वे प्रेमानी भजन करा ज्ञानेश्वर महंता उमाजी बाबा आणि महंता उमाजी बाबा यांच्या वतीने आपल्या सर्व पायी दिंडी चालणारे वारकऱ्यांचं वारकऱ्यांना धन्यवाद आशीर्वाद. आमचे सर्व महाराज मंडळी, सेवा करणारी भक्त मंडळी सर्वांनाच या दोन्ही बाबांच्या वतीनं धन्यवाद आहे. आणि बाबांची पुतणी आपले पुणेकर सर ते आम्हाला अगदी टायमावर घेऊन आले. बरे का सर जी आहे आम्हाला अगदी टायमावर तुमच्या सेवेकरता घेऊन आले त्यांनाही धन्यवाद आहे. आमच्या संगती झालेले आमचे मित्र पांडुशीत मंडळी त्यांनाही धन्यवाद. आता या पंगत होईल, सर्वांनी पंक्तीला बसून यायचं आहे. मी आता सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल आरे देव तुगारा आराम तुगारा